शोधणार यापेक्षा त्याचा जो एक नंबरचा जो यामधला जे अक्षर आहे ते जनरली चेक करायचं, म्हणजे तुमचं पटापट ते उत्तर येऊन जातं. म्हणजे उत्तर काय आलं, सी आर ए सी के ई आर एस, ऑप्शन नंबर 3. 2022 ला क्वेश्चन आलाय, चोज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. आता पुन्हा आपल्याला ते चेक करायचंय की एक अल्टरनेटिव्ह असा चेक करायचंय की हे जे पझल आहे ते कम्प्लीट होणार आहे. आता या पझलमध्ये खाली, आता यामध्ये ते थोडे हुशार झाले. आता सुरुवातील देतानीच ओ यू आणि आय म्हणजे आपल्याला तीनही पण शक्यतो चेक करावं लागणार आहे. पी आणि बी असण्याचे चान्सेस खूप कमी, कारण जनरली मी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर व्हॉवेल्स मध्ये असण्याचे चान्सेस जास्त असतात. मग व्हॉवेल्स तर तीनही ठिकाणी आणि आपल्याला मग तीनही पण हे चेक करावंच लागणार आहे. मग आता हे ज्यावेळेस आपण चेक करणार आहे तर त्यावेळेस मग आता आपण एफ एल ओ, आता पहिला ऑप्शन चेक करतोय आपण, हा पहिल्यांदा ओ घ्यायचा नंतर ई घ्यायचा. एफ एल ओ डब्ल्यू हा सेकंड नंबरचा का ई, ई आणि आर म्हणजे हा बरोबर उभा बसतोय. मग आता आडवा बरोबर बसतोय का आपण चेक करू. एस एच ओ डब्ल्यू ई आर शावर आणि एफ ई ए आर फिअर म्हणजे भीती, म्हणजे आपला बरोबर एक नंबरचा ऑप्शन आहे तो पण लगेच चेक झाला. पण आता हा जो क्वेश्चन आहे ना हा जवळपास या क्वेश्चनला तुम्हाला समजा लीड नाही भेटणार, हा जवळपास क्वेश्चन 80% मुलांचा बरोबर राहणार आहे. कारण आणि लवकर पण सॉल्व होणार आहे. प्रत्येक जण जनरली काय करतात, पहिला ऑप्शन चेक करतात, लगेच उत्तर येऊन गेलं मार्क करून घेतात. त्यामुळे तुमचे हे तर क्वेश्चन तुमचे आलेच पाहिजे. आणि बाकीच्या मुलांपेक्षा ज्यावेळेस तुम्हाला लीड घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला मी पाठीमागे जी आयडिया सांगितली ती आयडिया कामी येते, की तुमचा वेळ वाचला पाहिजे आणि पटकन उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मग याचं उत्तर काय झालं तुमचं, इथं उत्तर काय झालं तुमचं, मग एफ एल ओ डब्ल्यू ई आर आणि एस एच ओ डब्ल्यू आर शावर आणि एफ ई ए आर फिअर म्हणजे ऑप्शन नंबर 1, त्याचं उत्तर आलं ओ ई. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. 2022 साली विचारलेला क्वेश्चन आहे हा. माझ्या मते तुम्ही सुरुवातीला आता क्वेश्चन देतानाच बघा काय दिलंय. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज रिलेटेड विथ द नेचर, नेचरशी संबंधित आपल्याला यामध्ये टू करेक्ट आहे म्हणजे याची उत्तर किती असणार आहे, दोन उत्तर याचं, याचं एक उत्तर आहे का नाही, याची उत्तर आहेत दोन. आणि मग हे दोन उत्तर यामध्ये असणार आहे आणि हे दोन्ही उत्तर आपल्याला चेक करायचे. तर मग तुम्ही हे उदाहरण बघा बोल कुणा कुणाला ते थोडासा वेळ घ्या आणि तुम्ही हे सोडवा बरं. थोडं तुम्हाला यामध्ये कुठं उत्तर सापडतंय का बघा बरं. मग आता हे उत्तर कसं चेक करायचं, हे उत्तर चेक करण्याची आयडिया आपण दिलेली आहे. हे उत्तर चेक करण्याची आयडिया कशी आहे, तर आपण पाहिजे यम चेक करायचा. सपोज मग यामध्ये यम कुठे आहे, ओके यम इथे आला, यमच्या अराउंड ते स्पेलिंग आहे बघा, एम ओ ओ एन मून, म्हणजे हा आपला पहिला शब्द सापडलाय म्हणजे याचं मून एक उत्तर असणार आहे. अजून एक उत्तर शोधायचं आहे आपल्याला एस टी ए आर, मग आता यस कुठे घातला, यस टी आय शेजारी नाही, हा गेला यस टी आय शेजारी पण हा इथे आपल्याला आसपास म्हणजे पूर्ण शब्द तयार होतोय असं पाहिजे होतं. यस आय कुठं दुसरीकडं सपोज नाही आहे पण मग त्यापासून शब्द तयार होत नाही. त्यानंतर टी आर डबल मग टी चेक करायचा पटकन, टी आला इथं, इथं नाहीये, हा पहिला अंग चेक केला टी आला, टी आर डबल ई, टी आर डबल ई म्हणजे ट्री म्हणजे झाड. मग एक मून, मून म्हणजे चंद्र आणि ट्री म्हणजे काय झाड किंवा आपण वृक्ष म्हणतो त्याला. मग अशा पद्धतीनं हे ज्यावेळेस उत्तर आपल्याला चेक करायचं त्यावेळेस पुन्हा मी पाठीमागे सांगितलेली तीच आयडिया करायची. शक्यतो आपण काय करतो डायरेक्ट रँडमली शब्द शोधत बसतो, कुठून तरी सुरुवात होईल कुठून तरी काय होईल असं डायरेक्ट रँडमली शब्द सुरुवात करण्यापेक्षा आपण याचं जे पहिलं जे मुळाक्षर आहे याचा आपण धागा धरायचा आणि त्याच्या आसपास पटकन चेक करायचा. मग समजा आपण एक्स चेक नाही करत बसणार, व्ही चेक नाही करत बसणार, आपण फक्त किती शब्द ट्राय करायचे, यम एस टी आणि बी. मग यामध्ये पटकन यम एस टी बी शब्द बघायचे, यमच्या अराउंड कुठे एखादा शब्द तयार होतोय का, यसच्या अराउंड एखादा कुठला शब्द तयार होतोय का, टीच्या अराउंड एखादा कुठला शब्द तयार होतोय का आणि बीच्या अराउंड कुठला शब्द तयार होतोय का,
हे आपल्याला पाहायचंय, आणि मग ते आपण ज्यावेळेस करणार त्यावेळेस आपल्याला बाकीच्यांपेक्षा ज्यावेळेस मुलांना बाकीच्या मुलांना 40 सेकंद लागणार आहे, 50 सेकंद लागणार आहे, तेच उत्तर तुम्ही ज्यावेळेस पटापट असं, आणि ज्यावेळेस तुमचं मून उत्तर आलं, स्टार उत्तर नाही आलं, आणि त्रि उत्तर ज्यावेळेस आलं, त्यावेळेस तुम्हाला बड चेक करायची सुद्धा गरज नाही, कारण तुम्हाला किती अल्टरनेटिव्ह सांगितलेली, टू सांगितलेली. जर इथं चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह असतं, आणि जर तुमचं मूनमध्ये जर पटकन उत्तर आलं असतं, तर शक्यतो पुढचे ऑप्शन चेक करायची सुद्धा गरज पडत नाही, आणि मग ते जर आपण चेक नाही केलं तर मग तेवढा आपला वेळ वाचतो. तर मग याचं उत्तर आपण बघू, एक MOON मून आणि TRII उत्तर आलं, मून आणि त्रि, असे दोन त्याचे जे करेक्ट अल्टरनेटिव्ह होते ती आली नेचर. आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, पुढचा क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन तुम्ही एकदा ट्राय करा, चोज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता किती एक करेक्ट अल्टरनेटिव्ह बघायचं आपल्याला, फक्त एकच, याच्यामध्ये आपल्याला दोन उत्तर सुद्धा शोधायचे नाही. आणि तुम्हाला आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल बघितले, जे काही उदाहरणं पाहिले, प्रश्न पाहिले, त्या प्रश्नांकडे पाहून तुम्हाला एक कळत असेल की जनरली सगळे क्वेश्चन जर तुम्हाला योग्य जर आयडिया माहित असेल ना, तर 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, आणि गोल समजा ते गोल करायला 5-1 सेकंद, दॅट्स इट, 15 सेकंदामधले हे सगळे क्वेश्चन आहे. फक्त तुमची व्होकॅबलरी चांगली पाहिजे, तुमचं वाचन चांगलं पाहिजे, तुमचं जे आपण श्रवण म्हणतो इंग्रजीचं श्रवण सुद्धा खूप महत्वाचं असतं. इंग्रजी ही भाषा अशी नाहीये की तुम्ही ग्रामरचे पुस्तक घेतलं आणि ते सगळं लिहायला समजा किंवा तुम्हाला सगळं येऊन गेलं. जेवढं आपल्याला मराठी भाषा लहानपणापासून आपलं कोणी शिकवतं का, नाही शिकवत, तरी पण आपल्याला मराठी सगळी भाषा येते का बरं, कारण तिचं आपल्याकडून श्रवण केलं जातं, खूप आपण ती भाषा ऐकतो ऐकतो ऐकून ऐकून आपल्याला ती जमायला लागते. आता तसंच इंग्रजीचं पण असं जे जेवढं तुम्ही इंग्रजी भाषा ऐकणार, जेवढी जास्त ऐकणार तेवढी ती तुम्हाला आपोआप यायला लागणार. थोडक्यात साधं उदाहरण आहे, समजा जो अमेरिकेतला एखादा मुलगा आहे तो लहानपणापासूनच जर इंग्रजी भाषा ऐकतोय तर त्याला बाय डिफॉल्ट इंग्रजी भाषा येणारच आहे ना. त्यामुळं जेवढं तुम्ही श्रवण जास्त करणार तेवढं तुम्हाला व्होकॅबलरी वाढणार, आणि जेवढी व्होकॅबलरी वाढणार तेवढं तुमचं इंग्रजीचं हे जे क्वेश्चन्स आहेत, हे समजा रिडल पझल टाईप किंवा जे कॉम्प्रिहेन्शन असतात पॅसेजचे क्वेश्चन असतात ते सुद्धा तुमचे उत्तमरित्या होतील. आता तुम्ही आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही शोधलंच असेल, चोज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह, फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर फ्रॉम द ग्रिड. आता आपल्याला काय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ती वस्तू शोधायची आणि तिचा कलर, म्हणजे अशी कोणती तरी एक वस्तू आहे आणि तिचा कलर फ्रॉम द ग्रिड. ग्रिड म्हणजे काय, हे जे चौकोनी जे काय शेप दिलंय त्याला ग्रिड म्हणतात. आणि मग यामध्ये तुम्हाला हे 1, 2, 3 आणि 4 या पर्यायापैकी यामध्ये तुम्हाला एक चेक करायचं आहे. मग यामध्ये चेक करताना काय, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदी पहिला ऑप्शन आपण बाय डिफॉल्ट चेकच करणार आहे, ऍपल रेड. आता ऍपल एकडे दिसतंय तुम्हाला पटकन, ए दिसला, ए लगेच चेक करून घ्यायचा, APPLE. पण फक्त ऍपल चेक करून जमणार आहे का आपल्याला, नाही जमणार, त्याला जोडी रेड सुद्धा असली पाहिजे, रेड आहे का त्यामध्ये, RED, ओके रेड, म्हणजे आपल्याला पहिल्या पहिल्या लगेच उत्तर जमलेलं आहे. आणि उत्तर किती, त्याचं एकच उत्तर यामध्ये, दोन पर्याय नाही आहेत, म्हटलं याचं उत्तर डायरेक्ट आलं ऍपल, ज्याचा कलर कोणता आहे, रेड. आता समजा हा पर्याय 1 नंबर दिलाय म्हणून ठीक आहे, हा पर्याय समजा 4 नंबरला असता आणि समजा आपण बाकीचा एखादा चेक केला असतो, समजा हा पर्याय 1 नंबरला असता, PE हे बघितलं, PEAR हा शब्द दिलाय पिअर, पण त्याची जोडी ग्रीन यामध्ये आहे का, जी कुठे दिसतोय का, नाही ग्रीन कुठे दिसतोय का, नाही. मग खूप मुलं घाईमध्ये काय करतात, पिअर ऑप्शन जर 1 नंबर असता तर आपल्याला फक्त पिअर शब्द दिसला यामध्ये, तर घाईघाईमध्ये काय करतात, प्रश्न पूर्ण वाचला नव्हता, फाइंड द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर. मग प्रश्न आपला पूर्ण काय, आपल्याला ऑब्जेक्ट पण शोधायचा आहे आणि त्याचा कलर पण शोधायचा आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न ज्यावेळेस पूर्ण वाचायचा त्यावेळेस मग आपल्याला ऍपल रेडची ही जोडी सापडते. मग आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ, मग याचं उत्तर काय आलंय, फाइंड आउट द ऑब्जेक्ट अँड इट्स कलर फ्रॉम द ग्रीड, उत्तर काय, ऍपल रेड आणि APPLE आणि RED असं त्याचं उत्तर आहे. मग कसं तुम्हाला सोपं वाटत असतील हे सगळे क्वेश्चन, आणि याला फक्त तुमची व्होकॅबलरी जर थोडीशी चांगली पाहिजे, यामध्ये जास्त तुम्हाला ती आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सोडवता आले पाहिजे. इंग्रजी विषयाचं पण असं आहे, जो काय आपला पूर्ण पेपर आहे ना पेपर 2, त्याचं महत्वच आहे की आपला इंग्रजी विषय पटकन संपला पाहिजे,
जेणेकरून आपल्याला बुद्धिमत्तेला जास्त वेळ राहिला पाहिजे. आणि मग बुद्धिमत्तेला जे आपले समजा काही उदाहरणं सोडवायची असतील, पुन्हा जे काही संख्या मालिका असतील, त्याला थोडासा आपल्याला सोडवायला वेळ लागतो. त्यामुळं ती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग आता आपण हा पेपर आपल्याला पटकन उदकला पाहिजे इंग्रजीचा. पुढचा 2021 साली विचारलेला क्वेश्चन आहे. प्रश्न काय आहे? चोज टू ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग ट्री डायग्राम ऑफ रॉन्ग पेयर्स. हा क्वेश्चन नीट वाचायचा, नीट म्हणजे खूप काळजीपूर्वक. प्रश्न काय दिलेला आहे? टू ऑप्शन तर शोधायचेच आहेत. फ्रॉम द फॉलोइंग ट्री डायग्राम आपण काय करतो मुलं घाईन घरी मस्त, चला टू ऑप्शन शोधायचे फॉलोइंग ट्री डायग्रामचे. चला मॉर्निंग फ्रेश असते, आफ्टरनून ब्राईट असते, ऑप्शन नंबर समजा 1 आणि 2 दिसतोय, लगेच मार्क करून टाकायचा. असं आपण बहुतेक मुलं करतो, पण तसं करायचं नाही. प्रश्न पूर्ण वाचायचा. प्रश्न काय दिलाय? चोज टू ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग ट्री डायग्राम ऑफ रॉन्ग पेयर्स. रॉन्ग पेयर म्हणजे आपल्याला टाइम ऑफ द डे, दिवसाची वेळ दिलेली आहे, आणि त्या दिवसाच्या दिलेल्या वेळेमध्ये मॉर्निंग, आफ्टरनून कशी असते, इव्हिनिंग कशी असते आणि नाईट कशी असते यावरती आपल्याला उत्तर द्यायचे. आता जनरली आपण मॉर्निंग कशी असते, तुम्ही जर सकाळी सकाळी लवकर उठला तर मॉर्निंग ही फ्रेशच असते. 9 वाजता उठला तर ती फ्रेश नाही राहत, तोपर्यंत माणसाला आळस होऊन जातो, मग अख्खा दिवस आळसामध्ये जातो. पण मॉर्निंग ही कशी असते? जनरली फ्रेश असते. आफ्टरनून कशी असते? ब्राईट. आफ्टरनून म्हणजे दुपार. दुपार कशी असते? ब्राईट, सगळीकडे प्रकाश असतो. इव्हिनिंग कशी असते? टॅनी असते. कर इव्हिनिंग यामध्ये इव्हिनिंग म्हटलेलं आहे. इव्हिनिंग कशी आहे? छोटी. इव्हिनिंग छोटी असते? कधी नाही. इव्हिनिंग ही कधी छोटी नसते. इव्हिनिंगच एक म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याला गुड इव्हिनिंग म्हणतो ना, त्याचा एक थेरी आहे. ती थेरी अशी आहे, समजा आपल्याला जनरली असं वाटतं की इव्हिनिंग म्हणजे कसं, संध्याकाळ. समजा 5-6 पुढे संध्याकाळ चालू होते आणि 7-8 पर्यंत संध्याकाळ, 9 पुढे आपण जनरली काय म्हणतो? रात्री. पण इव्हिनिंगच समजा तुम्ही रात्री 10 जर एखाद्याला भेटले ना, तर रात्री 10 ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला भेटता ना, त्यावेळेस भेटताना तुम्ही त्याला गुड नाईट, कारण रात्र सुरू होते ना, गुड नाईट असं कधीच नाही म्हणू शकत. त्याला रात्री आपण 10 जरी भेटलो तरी पण त्याला आपल्याला गुड इव्हिनिंग म्हणावं लागतं. आणि ज्यावेळेस त्याचा आपण जरी तुम्ही 10 वाजून 5 मिनिटांनी जरी निरोप घेतला तरी मग गुड नाईट हे गुड बायचं जेस्चर आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्याचा निरोप घेतो त्यावेळेस गुड त्यावेळेस गुड नाईट असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी एखाद्याला भेटता, मग भले तुम्ही किती रात्र हो, पण मग ज्यावेळेस तुम्ही रात्रीच्या वेळेस एखाद्याला भेटता, तुमचं भेटण्याचं जे पहिलं जेस्चर असतं ते असतं गुड इव्हिनिंग, आणि मग नंतर गुड नाईट म्हटलं जातं. मग यावरून तुम्हाला काय लक्षात येतं? इव्हिनिंग मग ही टायनी असणार आहे का, छोटी असणार आहे का? नाही. इव्हिनिंग कशी असते? मोठी. नाईट. आता नाईट कधी व्हाईट असते का रे? नाईट कशी असते? आपण म्हणतो ना डार्क नाईट. डार्क नाईट म्हणजे काळोखी रात्र, जनरली असा शब्द आहे ना. त्यामुळे मग तिथं काय होऊन जाणार आहे? काळोखी रात्र. मग आता यावरून आपल्याला काय कळलं यामध्ये? यात असं कळलं की मॉर्निंग तर फ्रेश आहे, बरोबर झालं. आफ्टरनून कशी आहे? ब्राईट आहे. हे 2 ऑप्शन कसे झाले? करेक्ट. पण आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचे का नाही? इथं काय म्हटलंय? रॉंग पेयर्स. रॉंग पेयर्स म्हणजे चुकीची जोडी. चुकी जोडी कशी? इव्हिनिंग टाइम असणार आहे का? नाही. नाईट व्हाईट असणार आहे का? नाही. म्हटलं चुकीची जोडी कोणती झाली? ऑप्शन नंबर म्हणजे 3 नंबरची आणि 4 नंबर. मग यामध्ये अजून एक खूप मुलं गोंधळ काय करतात, पटकन 3 आणि 4 म्हटलंय, मग ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 असं पटकन तिथं काय करतात? गोळे रंगून टाकतात. पण असं करायचं नाही. हे बघा, हे मुद्दाम नाही दिले तुमचा. हे बघा, हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन एकच क्वेश्चन असा आहे का जो तुम्हाला 3-4 नियम पूर्णपणे समजून सांगतो. पहिला नियम आणि जनरली एक आयडिया लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना त्यावेळेस तुमचा पेन नेहमी हातात असला पाहिजे, आणि पेननी तुम्ही 100% जे महत्वाचे शब्द आहे त्याला अंडरलाईन केली. मी चा शब्द उच्चार करते, म्हणजे च म्हणजे केलीच पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन वाचणार आहे ना, चोज टू ऑप्शन्स, टू मग टूच्या खाली अंडरलाईन करायची, फ्रॉम द फॉलोइंग टी डायग्राम ऑफ रॉंग पेयर्स. जेव्हा तुम्ही ही गोष्ट करताना त्यावेळेस काय होतं, ह्या अशा गोष्टी सुटत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तोंडी पटापट क्वेश्चन वाचत असतात ना, चोज टू ऑप्शन फ्रॉम द टी डायग्राम, लगेच आपण 2 ऑप्शन खाली बघतो आणि ते मार्क करून देतो. मग आपण काय करणार आहे, पेन आपल्या हातात असणार आहे, चोज टू ऑप्शन्स, टूच्या 2 ऑप्शन्स खाली लगेच अंडरलाईन, टी डायग्राम ऑफ द रॉंग पेयर्स, लगेच रॉंग पेयर्सच्या खाली अंडरलाईन करणार. मग आपण पुन्हा काय करणार, ज्यावेळेस हे सोडवणार आहे
त्यावेळेस आपण काय करणार, मॉर्निंग फ्रेश ओके पहिलं बरोबर, आफ्टरनून ब्राईट ओके हे पण काय झालं आपलं बरोबर. आता इव्हिनिंग टाइम आहे का नाही हे इथं चूक केलं, नाईट कशा असणार व्हाईट मग हे कसं केलं चूक केलं. मग तीन आणि चार हे यामध्ये कुठे दिसतंय हे बघा, चार इथं दिसतंय मग याला लगेच क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर हे झालं चार आणि तीन कुठे दिसतंय तुम्हाला, तीनच्या जागी तीन आहे मग या लगेच इथं क्लिक करायचं म्हणजे टिक करायचं म्हणजे ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर तीन. खरं उत्तरामध्ये काय दिलंय, तीन आणि चार, यातलं तीन आणि चार आहे पण खाली ज्यावेळेस पर्यायमध्ये त्यावेळेस ऑप्शन नंबर वन आणि ऑप्शन नंबर तीन हे तुम्हाला समजतं दिसत. मग यावरून तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही हा एक क्वेश्चन असा आहे की या क्वेश्चन वरनं तुम्हाला खूप सारे तुमच्या चुका टाळता येणार आहे, चुका टाळता येणार. मग अशाच पद्धतीचे खूप, आणि ही गोष्ट तुम्ही खूप म्हणजे लक्षात ठेवा की क्वेश्चन पेपर सोडवताना खूप वेळेस म्हणजे प्रत्येकच वेळेस तुम्ही एक पेन असला पाहिजे किंवा पेन्सिल हातात ठेवा आणि वाचताना तुमच्या हातात पेन्सिल असलीच पाहिजे. जो महत्वाचा प्रश्नामधला जो आपल्याला भाग दिसेल त्याला अंडरलाईन करायची. ही दिसताना खूप छोटी गोष्ट दिसते, यामध्ये आपला वेळ सुद्धा वाया जात नाही. वाचता वाचता पटकन टू ऑप्शन अंडरलाईन केली, टू रॉंग क्वेश्चन अंडरलाईन केली, ही दिसताना खूप छोटी गोष्ट दिसते. पण छोट्या गोष्टीमध्ये तुमचे समजा असे जर आणि असे क्वेश्चन चार किंवा पाच हमखास असतातच, कारण हे जे वय ना पाचवी सहावी सातवी आठवी नववी हे धांदडपणाचं वय असतं, मुलांना घाई करायची सवय असते. एखादा सोपा क्वेश्चन पाहिला की पटकन तो मार्क करून पुढे जायची सवय असते. मग त्यामुळं परीक्षक पण काय करतात, तुम्हाला किती गोंधळात टाकता येईल तेवढं तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करतात. पण आपण अशाच वेळेस गोंधळून जायचं नाही. जो ह्यावेळेस ह्या क्वेश्चन जो टॅकल करणार ना तो खरा मग हुशार आणि त्यांनी विचार करून क्वेश्चन सोडवतोय असं म्हटलं जाईल. कारण कसं आहे, तुम्ही ज्यावेळेस प्रेशरची म्हणजे प्रेशर किंवा दबावाची ज्यावेळेस परिस्थिती असते ना त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन सोडवता आले पाहिजे. आणि परीक्षेचं वातावरण म्हणजे पूर्ण दबावच असतं, मग दबावामध्ये जो सिच्युएशन हँडल करतो तोच खरा हिरो असतो ना. आता तुम्हाला दोन्हीवरून लक्षात आलं असतं, ज्यावेळेस कुठली एखादी आटीतटीची मॅच असतो तो सिक्स मारतो, विराट कोहली असतो दबावामध्ये चांगला खेळतो बरोबर आहे, मग तेच पुढे हिरो जाऊन हे होतात. मग आपल्याला अशाच वेळेस काय करायचंय, ज्यावेळेस आपला दबाव असणार आहे पण दबाव कसा कमी करणार आहे, छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी पाळायच्या. अजून समजा तुमचा पेपर तुमचा समजा सोडवताना एक पाण्याची बॉटली शेजारी ठेवायची, दर 10-15 मिनिटं झाले की एक थोडस जस्ट 15-30 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा, पाण्याची एक दोन घोट प्यायचे, म्हणजे जेणेकरून काय होतं बॉडी हायड्रेट होते. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना आपला जो काय परफॉर्मन्स आहे तो आपला चांगला राहतो. तर मग आता आपण मग याचं उत्तर काय आलं आता आपलं हे बघा, मी उत्तर देताना अशा पद्धतीने दिलं की ज्यावेळेस मी हा क्वेश्चन टॅकल करणार आहे तो क्वेश्चन टॅकल करतानाच मी टू ऑप्शनला अंडरलाईन करणार आहे, रॉंग पेन्सला अंडरलाईन करणार की जेणेकरून मला चुकीच्याच पेरियामधले काय होतील टिक होतील. मग ऑप्शन नंबर वन आणि ऑप्शन नंबर थ्री हाय मध्ये दाखवलं जाईल. त्यानंतर आता आपण 2020 साली आलेला क्वेश्चन आहे तो एक तुम्ही बघा, तुम्हाला जमतोय का तर बघा आणि मग आपण मी त्याचा तुम्हाला समजून सांगतो. पहिलं तुम्ही तो क्वेश्चन पूर्णपणे वाचा आणि येतनं तुम्हाला काय उत्तर येत आहे ते सांगा मला. रिडल म्हणजे आपण जे कोडे म्हणतो ना लहानपणी आपण जे म्हणजे आपण कोडे खेळतो त्याच पद्धतीचे कोडे असतात आणि जे आपण घरी ज्याचे खेळ खेळतो त्याचे आपल्याला इथे मार्क भेटणार आहे. फक्त मार्क कसे आहे, इंग्लिश जी भाषा आहे ती जेवढी तुम्हाला चांगली येईल तेवढं तुम्हाला तुमचे घरीचे जे खेळ आहे त्या खेळात नाही मार्क आहे तुम्हाला. आणि तुम्ही असे कोडे घरी सुद्धा तयार करू शकता की समजा एखादी गोष्ट ध्यानामध्ये ठेवून तिचे जे काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य एकत्र करायचे आणि एखाद्याला विचारायचं की समजा सांग त्याचे काय वैशिष्ट्य, असे आपण घरच्या घरी सुद्धा आपण कोडे तयार करू शकतो. तर मग क्वेश्चन काय आहे,
रीड द फॉलोइंग रिडल, म्हणजे खाली जे काय दिलेलं कोड आहे ते नीट वाचा. चोज वन करेक्ट ऑप्शन, म्हणजे यामध्ये किती करेक्ट ऑप्शन आहे, वन. काय दिलेलं आहे, आय एम टॉल, म्हणजे मी कसा असणार आहे, उंच असणार आहे. व्हेन आय एम यंग, ज्यावेळेस मी तरुण आहे त्यावेळेस मी कसा असणार आहे, उंच. आणि ज्यावेळेस आपण शक्यतो ज्यावेळेस आपण रिडल सोडवतो ना, रिडल सोडवायची कृती अशी आहे की शक्यतो आपण आपलं जे इमॅजिनेशन आहे ना त्यामध्ये एखादी गोष्ट इमॅजिन करायची. तुम्ही याचा एक साधा लॉजिक आहे, एक तुम्हाला एक कायदा सांगतो. एखादा जोक जर तुम्ही ऐकला ना, तो जोक फक्त ऐकायचा नाही, तो आपल्या समोर घडतोय किंवा त्याची जी सिच्युएशन जे डोक्यामध्ये इमॅजिन करायची, तो जोक आपल्याला तुम्ही जे पहिल्यापेक्षा तुम्ही जास्त हसणार त्या जोक. तसंच ज्यावेळेस तुम्ही रिडल ज्यावेळेस वाचणार आहे ना, त्यावेळेस ते जे रिडल आहे ना ते डोक्यामध्ये इमॅजिन करायचं, फक्त जस्ट असं वाचायचं नाही किंवा रिडल तर पाठ अजिबात करायचं नाही, कारण कुठलेच रिडल कधीच रिपीट होत नाही. आणि मग रिडलनी मग रिपीट तर होत नाही, मग आपल्याला उत्तर कसं येणार, तर इट्स ऑल अबाउट युअर इमॅजिनेशन. मग इमॅजिनेशन काय आहे, आय एम टॉल, मी कसा असणार आहे, उंच. केव्हा, व्हेन आय एम यंग, जेव्हा मी तरुणी. आय एम शॉर्ट, मी कसा असणार आहे, छोटा. म्हणजे ह्या गोष्टी इमॅजिन करायच्या. बघा, मी तुम्हाला प्रश्न सांगतानीच इमॅजिन करतोय, मी तरुण असताना उंच आहे, आय एम शॉर्ट, मी कसा. ज्यावेळेस यंग असतं, ज्यावेळेस ट्री यंग आहे त्यावेळेस ते कसं आहे, छोट आहे. आणि जसं ट्री ओल्ड होत जाते तसं जातं मोठं होत जातं. म्हणजे ट्री ऑप्शन आहे का, नाही. मग हातात ज्यावेळेस तुमच्या पेन्सिल असेल लगेच इथं चुकीची फुली करून टाकायची. दुसरं काय आहे आपण, कॅन्डल. कॅन्डल कसं आहे, त्यावेळेस आपण नवीन कॅन्डल आणतो ती पेटवतो, त्यावेळेस ती कशी असते, उंच. म्हणजे ज्यावेळेस ती तरुण आहे ना. आणि आय एम शॉर्ट, म्हणजे जशी जशी ती ओल्ड होत जाते तशी तशी ती कशी होत जाते, कमी कमी होत जाते. मग कॅन्डल काय झालं, आय एम टॉल व्हेन आय एम यंग, आय एम शॉर्ट व्हेन आय एम ओल्ड. मग एकच तसा आहे का, नाही. स्टिकच, आता समजा काठी, काठीच्या बाबतीत त्याला कधी काही हे असतं का, समजा उंची. म्हणजे समजा एखादी तुम्हाला जर काठी दिली तरी काही दिवसांनी वाढणार आहे आणि काही दिवसांनी छोटी होणार, असं काही होणार आहे का, ती तरुण असताना कमी पुन्हा, समजा ती तरुण असताना मोठी आहे आणि जसजसं तिचं म्हणजे काठी काय, काठी जास्त दिवस होते तसे तशी छोटी होत जाते, असं काय आहे का, नाही. ते बिरबलाची गोष्ट आहे, त्या बिरबलाच्या गोष्टीसारखी काठी काय ती छोटी होणार नाही. तर मग आपण याचं उत्तर काय येतंय, तर रीड द फॉलोइंग रिडल अँड चोज वन करेक्ट ऑप्शन. आय एम टॉल व्हेन आय एम यंग, आय एम शॉर्ट व्हेन आय एम ओल्ड. त्याचं उत्तर काय आलं, कॅन्डल. आता आपण पाहिलं का, आपण 2024 प्रश्नांपासून सुरुवात केली होती रिडल आणि पझलचे. आणि हळूहळू ज्यावेळेस आपण आता क्वेश्चन कडे जातोय, आपल्या असं लक्षात येतंय की जवळपास क्वेश्चन आपण हे खूप सोपे होते आणि आपल्याला लगेच सोडवता आले. फक्त यामध्ये आपल्याला पाहताना काय करायचंय की घाई करायची नाही. घाई केलं की उत्तर चुकणार, घाई नाही केली म्हणजे घाई तर आपल्याला प्रश्न सोडवताना करायची आहे, पण आपलं जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ते आपलं डोकं जागेवर ठेवायचं. वाचा बरं, 2019 क्वेश्चन आहे, क्वेश्चन वाचा आणि तुम्हाला सोडवता येते का बघा. तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देतो, सोडवा तुम्ही. आणि या प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला आयडिया दिलेली, काय दिलेली आहे, प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न काय आहे, चोज टू करेक्ट अल्टरनेटिव, म्हटलं यामध्ये किती उत्तर असणार आहे, दोन. एक जर उत्तर सापडलं लगेच तिथं गोळा करायचं नाही, गोळा करा पण दुसरं पण उत्तर लगेच शोधा, आणि दोन्ही गोळे एकाच वेळेस करा. आणि मग हे सोडवताना तुम्हाला मी काय आयडिया दिली आहे, या पूर्ण जे काही ग्रीड आहे त्या ग्रीड मध्ये काय चेक करायचं तुम्हाला. आणि हा, सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल, ऑइलशी संबंधित आपल्याला शब्द यामध्ये चेक करायचे. तर मग तुम्ही याचं उत्तर तुम्हाला जमत आहे का ते बघा बरं एकदा. हे खाली जे राईस ब्रॅन, सिसमीचं ऑइल, आलमंड ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल, हे आपले ऑइलचे प्रकार आहेत आणि ते ऑइलचे प्रकार आपल्याला दिले आहेत आणि ते आपल्याला बघायचे आहेत. आणि मग हे उत्तर चेक करताना आपण पहिलं काय चेक करणार, सगळं आता टी जे सी बी असं काही चेक नाही करत बसत, आपला वेळ नाही वाया घालत. काय, यस ए, यस आणि ओ, म्हणजे सॉरी आर यस ए आणि ओ, हे फक्त आपण पटकन यात चेक करायचे.
आणि प्रत्येकाच्या शेजारी शेजारी पाहायचं तो शब्द तयार होतोय का, तयार होत असेल तर ठीक, नाही तर पटकन पुढे जायचं. सोडा बरं. ऑइलशी संबंधित टू करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचे. तर मग याचं उत्तर काय असणार बघा बरं. आपण आज चेक करू, आज ज्या वेळेस यामध्ये आपण चेक करणार आहे, तर हे बघ इथं कुठं आर दिसतोय तुम्हाला, आर आर आय सी ई, फक्त काय आर आय सी ई एवढंच आहे. पुढं काय आर आपल्याला चेक करता येतोय का बघा, आर आहे का नाही, मग पटकन आर कॅन्सल करायचा. नंतर आपण अलमंडकडे जायचं बघा बरं, ए चेक करायचा पटकन, ए कुठे, इथं एच एस गेला आहे का नाही, गेला म्हणजे आलमंड पण गेला. आता चेक काय करायचा, एस चेक करायचा, एस कुठे दिसतं इथं पटकन, हा इथे एस दिसतं, एस ई हे बघा लगेच दिसतं, एस ई एस ए एम ई, एस ई एस ए एम ई म्हणजे सिसमीच ऑइल, म्हणजे आपलं जे तिळाचं जे ऑइल असतं ते. आणि नंतर काय दिले, ऑलिव्ह. आता ज्या वेळेस तुम्ही या दोन्हींच्या बाबतीत शुअर आहे ना का हे दोन्ही उत्तर नाहीये, तर ऑलिव्ह उत्तर यामध्ये असणं त्याची मजबुरी, म्हणजे ऑलिव्ह उत्तर यामध्ये 100% असणारच आहे, पण त्या करता तुम्हाला या दोन्हीसाठी तेवढं कॉन्फिडेंट पाहिजे का हे दोन्ही 100% नाहीये. आणि तुम्ही तर चेक केलेच आहे ना, इथं आर चेक करायचे, आर चेक शेजारी तुम्हाला जरा समजा आय सी, समजा याच्या पुढे बी आर एन, इथं बी नाहीये म्हटलं तो तर गेलाच आहे, पुन्हा आपला आलमन पण नाहीये, हे दोन्ही ज्या वेळेस नाही त्यावेळेस ऑलिव्ह शक्यतो पटकन शोधायचा प्रयत्न करायचा. आणि ओ हे बघ, ओ एल आय व्ही ई, ऑलिव्ह, मग आपला ऑलिव्ह पण लगेच सापडून गेला. म्हणजे याचं उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. म्हणजे आणि जनरली ज्या वेळेस तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे ना, समजा तुम्हाला समजा शेवटचे 5 मिनिटं राहिले आणि 10 क्वेश्चन जर शिल्लक राहिले, त्यावेळेस मग असं करायचं, ज्या वेळेस तुमचे पहिला आणि दुसरा क्वेश्चन ज्या वेळेस नसणार आहे त्यावेळेस मग बाय डिफॉल्ट तिसरं आणि चौथं उत्तर असण्याची पॉसिबिलिटी जास्त असणार आहे. मग पटकन हे चेक जरी नाही केले पण जर वेळ, ही गोष्ट फक्त केव्हा फॉलो करायची की ज्यावेळेस वेळ नसणार आहे त्यावेळेस, ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असणार आहे पटकन चेक करायचं, आणि हे होतं असण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे पटकन चेक करायचं आणि पुढे जायचं. मग याचं उत्तर काय आहे, ओ एल आय व्ही ऑली आणि एस ई एस ए एम ई, सिसमी ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. आणि हे आपलं केव्हा होणार आहे, खूप जणांचं काय होतं मग पटकन चोज करत अल्टरनेटिव्ह साइट वर, पटकन आपल्याला सिसमी सापडलं, सिसमी क्लिक केलं, टिक केलं, गो तिथं गोळ केलं आणि पुढे गेलो, असं नाही. ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये पेन्सिल घेणार, पेन घेणार, ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन वाचणार आहे त्यामध्ये तुमचं टू करेक्टच्या खाली अंडरलाईन झालीच पाहिजे, त्याच वेळेस तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तुमचं प्रश्न पटापट बरोबर येतील. हा तो क्वेश्चन खूप सोपा आहे, 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तुम्ही सोडायचा प्रयत्न करा, म्हणजे याचं उत्तर लिटरली 5-10 सेकंदामध्ये. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला वेळेचं पण नियोजन का करून देतोय की हा ही परीक्षा जेवढी तुमच्या बुद्धिमत्तेची तेवढी तुमच्या वेळेची सुद्धा आहे, जो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करेल, चांगलं मॅनेज करेल, त्याला इथं लीड भेटणार आहे. बघा बरं, मग क्वेश्चन वाचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला जमत ऐकते बघा. दोन हजार 2019 ला विचारलेला प्रश्न आहे, काय चोज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल, इट इज रिलेटेड टू ग्रेन्स, म्हणजे जो काय यातनं शब्द तयार होणार आहे तो शब्द कशाशी संबंधित असला पाहिजे, ग्रेन्स, ग्रेन म्हणजे जे आपण धान्य म्हणतो त्या धान्याशी संबंधित असलं पाहिजे, ह्या शब्दाला सुद्धा अंडरलाईन झालं पाहिजे. कधी कधी काय होतं, या ठिकाणी शब्द बरोबर बसतो पण त्याचा आणि हे जे काय तुमचा इथे जो शब्द दिला आहे हे ऑइलच्या बाबतीत सुद्धा आहे, आपण जो वरती क्वेश्चन बघितला होता, इथं तुमचं ऑइल हे बघा, इथे कम्प्लीट द सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल, इथं तुमचं ऑइलशी संबंधित शब्द काय झाले पाहिजे, मार्क झाले पाहिजे. या ठिकाणी असे शब्द असतील की जे ऑइलशी संबंधित नसणार आहे, पण मग
इथं सुद्धा काय दिलंय, कम्प्लीट क्रॉसवर्ड पडल, इट इज रिलेटेड टू ग्रेन्स, म्हणजे धान्याच्या धान्याच्या संबंधितच शब्द तुमचे काय झाले पाहिजे, इथं मार्क झाले पाहिजे. आता इथं सुद्धा पुन्हा असंच झालंय, इथं चारही जे क्वेश्चन दिले ते चारही देताना कसे दिले, व्हॉवेल्स दिले. तुमच्या लक्षात आलं असेल, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न ज्यावेळेस घेतला त्यावेळेस समजून सांगितलं होतं, पहिलाच ऑप्शन कुठला चॉईस करायचा असतो, व्हॉवेल्स चेक करायचा असतो. पण आता इथं प्रश्नपत्रिका काढणारे हुशार झाले, म्हटलं आता त्यांनी चारही ऑप्शन देतानाच कसे दिले, आता व्हॉवेल्स दिले. मग आता चारही ऑप्शन आपल्याला पटापट चेक करायचे. चेक करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती कशा संबंधित असले पाहिजे, ग्रेन्स म्हणजे धान्याच्या संदर्भात. मग आता आपण पटकन पहिला समजा ई चेक केला, बीई जे आर ए बेजरा. पण बेजरावरून तुमची एक गोष्ट लक्षात आली, बेजराच्या संबंधित कुठलं धान्य रे, आपण बाजरा म्हणतो, जे बाजरी असतं आपलं त्याचं बाजरा. मग इथं काय येणार आहे, ए. इथं जर ए येणार आहे तर आपण ए पटकन चेक करायचा, ए ऑप्शन नंबर टू मध्ये तो लगेच चेक करून पाहायचा. आपण ए जर चार नंबरला जरी असत तरी आपण तो ए अगोदर चेक केला असता, कारण आपल्याला एक थोडीशी हिंट भेटलेली. समजा आय आणि ओ हे जर इथं मध्ये पर्याय असते, पण बाजरा ज्यावेळेस माझ्या लक्षात येतं त्यावेळेस मी लगेच बाजरीच्या अनुषंगाने इथं ए टाकून ए लगेच चेक करणार आहे. जर ए जर पर्याय चार नंबरला असता आणि ओ आणि आय जर इथे जर असता, मग पहिला मी ई चेक केला, नंतर मी आय नसता चेक केला, बीजरा वगैरे, कारण मला माहित आहे ना उत्तर का, बाजरा बाजरी कशा संदर्भात आहे, ग्रेनच्या धान्य संदर्भात आहे. मग ए लगेच चेक करायचा, बाजरा, ज ओ डब्ल्यू ए आर जवार, आणि डब्ल्यू एच ई ए टी व्हीट म्हणजे काय, आपण ज्याला पीट म्हणतो. मग आता आपण इथं ऑप्शन कुठला येतोय, ए ऑप्शन नंबर टू. मग ऑप्शन नंबर टू मध्ये काय आलंय आपलं उत्तर, ए. हा तर खूप सोपा क्वेश्चन आहे, याचं उत्तर तुमचं 10 ते 15 सेकंदामध्ये झालं पाहिजे. हे बघा काय, बी ए जे आर ए बाजरा, डब्ल्यू एच ई ए टी व्हीट, जे ओ डब्ल्यू ए आर जवार, ऑप्शन नंबर टू. 2018 साली आलेला प्रश्न आहे, खरं बरं चेक पटकन. बघा पटापट ट्राय करून बघा तुम्हाला जमतंय का. चला आता यावेळेस मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलेलं आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन चेक करायचे, ऑप्शन चेक करायच्या क्वेश्चन मध्ये खूप वेळेस असं असतं की जे येणारं जे उत्तर आहे ते नेहमी शेवटी शेवटी एक तर 3 नंबर किंवा 4 नंबरला दिलं असतं, जेणेकरून कसं प्रश्न तर सोपा आहे पण तिथे तुमचा काय गेला पाहिजे, वेळ गेला पाहिजे. आणि हे क्वेश्चन पूर्णपणे त्याच कॅटेगरी मधला आहे की जेणेकरून तुमचा काय गेला पाहिजे, वेळ गेला पाहिजे. कारण तुम्हाला शब्द किती चेक करायचे, 1 2 3 आणि 4, चार क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला, प्रत्येक ऑप्शन ज्यावेळेस तुम्हाला चेक करायचं आहे त्यावेळेस इथं समजा 10 ते 15 सेकंड, इथं 10-15 सेकंड, आणि तुमचा वेळ खूप जाणार आहे. मग या ठिकाणी शक्यतो तुम्ही आपण एक अशा ऍड करू, त्यावेळेस आपण रिटर्न उलट समजा चेक करून बघू. समजा काय, ई ए आर, आता आपण 4 नंबरचा ऑप्शन अगोदर चेक करू, काय ई आर ए, इथं काय एस ए पी मध्ये आपल्या पाहिजे एस चेक करायचं आहे, ई आर ए एस ई आर, हे काय झालं इरेजर, इरेजर म्हणजे काय म्हणतो आपण, आपलं रबर म्हणतो, खोड रबर. तर आपल्याला कुठला पझल रिलेटेड टू स्टडी मटेरियल, स्टडी म्हणजे अभ्यासाशी संबंधित आपल्याला इथं शब्द आले पाहिजे, इथं आला इरेजर. 2 नंबर काय, ए आलाय, ए काय मग एस सी ए एल ई, स्केल म्हणजे काय आपण पट्टी म्हणतो, आपल्या कंपास मध्ये पट्टी असते ना, तर ती पट्टी झाली. आणि पुढचा शब्द काय झाला, पी,
PEN आपला लिहिण्याचा झाला पेन. आणि आपण आडवं बघू बघा ते जमतंय का. इथं काय SAP आलं पाहिजे, SA आणि P, SHARPNER म्हणजे झालं शार्पनर. जमतंय का बघा बरं. आपण आता मी काय पाहिलं नव्हतं याचं कुठपासून सुरुवात आहे, पण मग एक जस्ट एक आउट ऑफ नोवेर आपण चेक केलं पाठीमागणं, तर पहिलाच ऑप्शन छान सापडला. कारण यामध्ये खूप शक्यता आहे, मुलं काय पहिला ऑप्शन चेक करणार आहे, इथं बघणार नाही येणार, पुन्हा दुसरा ऑप्शन चारही ठिकाणी चेक करणार नाही येणार, तिसरा ऑप्शन चारही ठिकाणी चेक करणार नाही येणार, इथपर्यंत त्यांचा वेळ गेलेला असतो. आणि तुमचा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये इथं कसं आहे, प्रत्येक प्रश्नाला सारखे गुणी, असं आपल्या बाकीच्या याच्यासारखं नाही. समजा रिकाम्या जागेला एक गुण आणि समजा मोठ्या उत्तराला 3 किंवा 4 मार्क, असं नाही. इथं तुम्ही कोणताही प्रश्न सोडवा तुम्हाला किती मार्क भेटणार आहे, 2च मार्क भेटणार आहे. मग त्यामुळे एका क्वेश्चनला तुम्ही 4 मिनिटं दिले काय किंवा 10 सेकंद दिले काय, तुम्हाला मार्क कसे भेटणार आहे, सारखेच भेटणार आहे. तुम्ही एखादा अवघड प्रश्न सोडवला तेवढेच मार्क आहे, एखादा सोपा प्रश्न सोडवला तुम्हाला तेवढेच मार्क आहे. मग त्यामुळे शक्यतो जेवढं आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येईल त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. मग याचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 4. मग उत्तर हा हे बघा, SAP सगळ्यात शेवटचा ऑप्शन, 2018 साली विचारलेला प्रश्न आहे. चला आता पुन्हा आपली तीच आयडिया चेक करायची. आयडिया काय चेक करायची, तर प्रश्न नीट वाचायचा. प्रश्न नीट वाचायचं म्हणजे काय करायचं, हातात पेन्सिल घ्यायची, जे काय 2 मिल्क प्रोडक्ट दिसतंय त्याच्या खाली अंडरलाईन करायची, जेणेकरून मिल्क प्रोडक्ट आणि किती सांगितलेले आपल्याला 2. इथं असं नाही म्हटलेलं की 2 ऑप्शन किंवा 2 अल्टरनेटिव्ह असं म्हटलंय का, नाही. 2 मिल्क प्रोडक्ट आहे आणि आपल्या एका पर्यायामध्ये 2 मिल्क प्रोडक्ट दिलेले, म्हणजे यावरून हा हे बघितले दिले, चूज 1 अल्टरनेटिव्ह म्हणजे 1, 2, 3 आणि 4 जे पर्याय आहे ते 4 पर्याय मधला आपल्याला किती पर्याय निवडायचा आहे, फक्त एक पर्याय निवडायचा आहे. आणि मग ज्या वेळेस आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आणि यामध्ये किती मिल्क प्रोडक्ट आले पाहिजे, 2. मग आता आपण पटकन चेक करू, एल चेक करायचा आहे आपल्याला. चला एल चेक केला यामध्ये, एल 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 दिसत नाही, ठीक आहे. मग आपल्याला बटर चेक करून पण उपयोग नाही, कारण आपल्याला 2 शोधायचे, हे दोन्ही पण असले पाहिजे. आता बटर आणि घी चेक करू. बी पाव पटकन, बी दिसतंय कुठं, ओके बी दिसला, BUTTER ओके, या बटरला टिक केली. आता घी चेक करू, जी कुठं दिसतोय, जी जी दिसला, आडवं काय आहे का नाही, उभं काय का आहे, GHEE म्हणजे घी, बटर आणि घी आपले 2 मिल्क प्रोडक्ट झाले का, झाले. आणि चूज 1 अल्टरनेटिव्ह, एक आपल्याला काय निवडायचं आहे, पर्याय निवडायचा आहे, पर्याय क्रमांक 2. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बाकी समजा तिथं पर्याय सुद्धा असतील, समजा यामध्ये, तर मग तिकडं आपण जास्त वेळ घालवायचा नाही, आपलं पटकन जर उत्तर आलं लवकर तिथं गोल करायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आता हा प्रश्न सोडवताना सुद्धा मस्ट काय होतं, आपलं पटकन 2 मिल्क प्रोडक्ट खाली आणलं, 2 पर्याय शोधायचे, 1 अल्टरनेटिव्ह म्हणजे एक त्याचा काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एक उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर 2, 2 प्रोडक्ट काय झाले, बटर आणि घी. इथं तुम्हाला बटर दिसतंय, BUTTER आणि GHEE, हे आपल्याला कशामुळे पटकन सापडतंय, आपण बटर मधला बी आणि जी मधला जी आपण पटकन शोधतोय. बी कुठे दिसतंय, पटकन दिसला, जी इथं दिसला, लगेच चेक झालं. समजा तुम्हाला एल चेक करायचा होता, तुम्ही लस्सी 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 शब्द तुम्ही यात जर शोधत गेले असेल तर लवकर सापडणार नाही, पण एल जर तुम्ही चेक करायला गेले तर यात एल समजा दिसतच नाही, म्हटलं हा पर्यायचा संबंधच नाही. हा जर पर्याय नाही तर बटर पण असणे, म्हणजे बटर आपल्याला चेक करायची गरज नाही, कारण आपण लस्सी नाही म्हटलं, आपण लगेच शोधायचे होते 2 मिल्क प्रोडक्ट शोधायचे होते. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, त्याचं उत्तर काय आलं, बटर आणि घी. 2017 साली विचारलेला प्रश्न काय, रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव. आपल्याला एक रिडल खाली दिलेला ते वाचायचंय आणि त्याचा करेक्ट पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. चला बरं, तुम्हाला वेळ देतो, पटकन पटकन शोधा सोपं उत्तर याचं, पटकन 1 मिनिट घ्या. आणि जे काय रिडल दिले ती सिच्युएशन मनामध्ये किंवा डोक्यामध्ये इमॅजिन करा.
आतापर्यंत तुमचं उत्तर येऊन जायला पाहिजे. काय आहे? आय हॅव थ्री ब्लेड्स, म्हणजे मला तीन पाते आहेत. तीन पाते म्हटल्या म्हटल्या तुमच्या मनात लगेच दोन तीन गोष्टी येऊन जायला पाहिजे. आपल्या घरातला फॅन असतो, हेलिकॉप्टर असतं, पुन्हा जी कुठली गोष्ट जी पटापट फिरते, भिंगरी वगैरे असते, पटापट ह्या तीन चार गोष्टी लगेच डोक्यात यायला पाहिजे. तीन ब्लेड म्हटलं, तीन ब्लेड म्हटलं, तुम्ही हातातलं जे काही समजा आपण ब्लेड असतो ते नाही इमॅजिन करायचं, जे पाते असतात ते पटकन तुमच्या मनात दोन तीन लगेच पॉसिबिलिटी आल्या, मग त्या तीन चार पॉसिबिलिटी पटापट खाली चेक करायच्या. इट रोटेट्स इन क्लॉकवाईज डायरेक्शन, ते घड्याळाच्या दिशेने फिरतात. ते कसे? घड्याळाच्या दिशेने फिरतात. इट गिव्ज कूल एअर. आता आपण एवढा उन्हाळा चालू आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आता सुद्धा तुमच्या घरात जोराचा फॅन चालू असेल, हे आपल्याला काय देतं? थंड हवा देतं. अँड ब्रीज व्हेन यू स्विच ऑन, मग ते काय स्विच ऑन केलं तुम्हाला थंड वाटतं. इट्स मेक्स यू प्लेझेंट इन समर. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला समर मध्ये ते काय देतं? शांतता देतं. मग आता इथं ग्राइंडर आहे, समजा आपलं घरातलं जे मिक्सर जे म्हणतो, मिक्सरचे जे पाते असतात, आता आपण जस्ट चेक करू, आपल्याला उत्तर कळलेलं आहे. फॅन उत्तर आहे, एवढा फॅन येतो, काय तीन पाते असतात, क्लॉकवाईज फिरतो, थंड हवा देतो, आणि तुम्हाला उन्हाळ्यामध्ये, यामध्ये जो टर्निंग पॉइंट येतो उन्हाळा ठरलेला आहे. बरोबर आहे, कारण हेलिकॉप्टर जाऊन उन्हाळ्याचा काही संबंध आहे का? नाही, ते सगळे महिने चालतं, पण फॅन आजूनमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये चालवतो, हा इथला टर्निंग पॉइंट ठरला, म्हणजे उत्तर काय आपलं? फॅन. पण जस्ट आपण बाकी चेक केले, विंडो, विंडोला काय पाते असतात का? नाही, विंडो तिथेच कट झाला. हेलिकॉप्टर तीन ब्लेड आहे, ठीक आहे, काय नाही, आपण मान्य करू. क्लॉकवाईज फिरतो, ठीक आहे, काय हरकत नाही. इट गिव्ज कूल एअर. आता हेलिकॉप्टरची काय थंड हवा आपल्याला लागणार आहे का? नाही लागणार. आता स्विच ऑन, आपण काय हेलिकॉप्टर स्विच ऑन करायला नाही जाणार कुठं. इट मेक्स यू प्लेझंट इन समर. आता ज्यावेळेस तुम्ही हेलिकॉप्टरच्या आत बसणार आहे त्यावेळेस तुम्हाला थोडस प्लेझंट वाटलं, ठीक आहे, नाही तर तसं आपल्याला हेलिकॉप्टर हवेत नाही गेलं तर आपल्याला काय फरक नाही पडणार आहे. त्यामुळे उत्तर काय आलं? फॅन उत्तर आलं त्याचं. मग खालचा पुन्हा आपण 2017 उत्तर आलं फॅन. आणि मग आपण शेवटचा प्रश्न एक चेक करतोय, 2017 साली विचारलेला आहे. चोज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज यूज टू मेक फूड टेस्टी अँड डिलिशियस. आपल्याला जे काय फूड आहे ते टेस्टी आणि डेलिशियस बनवण्यासाठी काय आपण त्यामध्ये टाकतो. आता चारही पण आहे, गार्लिकनी पण टेस्ट येऊन जाते, मिंटनं पण टेस्ट येते, चिली आपली जी मिरची असते त्यांनी टेस्ट येते, जिंजर म्हणजे आलं त्यानं पण टेस्ट येऊन जाते. मग याचं उत्तर काय असणार आहे? आपल्याला चेक करायचंय, करा बरं चेक पटकन. आपण मग वेळ नाही घालवायचा, पटकन जी चेक करायचा, जी चेक केला, ओके ओके जी दिसतोय कुठं, नाही 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 ओके जी दिसला, जी काय गार्लिक, जी आता गार्लिक गार्लिक नाही पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे, जी बरोबर अजून एक शब्द आहे काय? जिंजर. मग GINGER म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? जिंजर. पाहिलं ना, आपल्याला चिली आणि मिंट चेक करायची सुद्धा गरज नाही पडली, आपण जी लगेच चेक केला, पहिल्याच आपल्या प्रयत्नामध्ये जीचं आपलं उत्तर येऊन गेलं, म्हणजे याचं उत्तर काय झालं? जिंजर, ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीने आपण 2017 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्यातले सगळे जे काय प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे ते आपण विथ डिटेल मध्ये बघितलेले. आता तुम्ही याची तयारी पण कशी करायची, जे कुठलं तुमच्याकडे याच्या पुढे ज्या काय क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवाल, शक्यतो फक्त उत्तर सोडवताना, ज्यावेळेस तुम्ही एखादी क्वेश्चन पेपर सोडवताना, सोडवून झाल्यानंतर फक्त आपण मार्क चेक करून लगेच ठेवून नाही द्यायचं, तर प्रत्येक क्वेश्चनचं आपण असं डिटेल अनालिसिस करायचं, हेच उत्तर का बरं आहे, हे बाकीचे तीन उत्तर का नाहीये, आणि हे जर आपलं उत्तर आलंय माझं तर हे उत्तर आणण्यासाठी मी कोणत्या अँगलने विचार केला. समजा मी यामध्ये छोटीशी ऍड आहे, छोटीशी ऍड आहे काय? जी वाली. समजा मी पटकन जी आपलं चेक करायचं, मी तुम्हाला उद्या सांगितलं, पटकन जी चेक केला, जी आलं, पहिल्याच प्रयत्नामध्ये आपलं याचं उत्तर येऊन गेलं, म्हणजे आपल्याला चिली आणि मिंट चेक करायची गरज नाही पडली, जेणेकरून आपले काही 10 10 20 25 असे सेकंड वाचले. अशा प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपले 10 10 20 20 सेकंड बाकीच्यांपेक्षा जर आपण पुढे असलो तर आपलं, जेणेकरून आपल्या शेवटी वेळ जास्त उरतो आणि आपल्याला इतरांपेक्षा बाकीचे जास्त आपल्याला मार्क पडण्याची शक्यता वाढून जाते. तर आपण आज अशा प्रकारे पाठीमागचे जे काही क्वेश्चन दिले ते सगळे आपण बघितले, आणि जर यामध्ये काही जर शंका असेल तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. तर ठीक आहे, सर्व या लेक्चरसाठी उपस्थित राहिले विद्यार्थी सर्वांचे
म्हणजे मनापासून आभार. आणि तुम्हाला पुढची जी काय तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्यासाठी तुम्हाला तुम्ही राज्यातल्या गुणवत्ता यादीमध्ये सगळ्यांनी यावं अशी अपेक्षा. आणि सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.